शहरातील कित्येक उद्यानं ओसाड माळरानं बनतायत. उन्हाळ्यात तर यांची स्थिती उदास आणि भकास होण्याची चिन्ह स्पष्ट आहेत. शहरातील अनेक उद्यानांची पार दुरावस्था झाली असून देखभाली अभावी उद्यानांची स्थिती उजाड आणि ओसाड माळरानासारखी बनली आहे. कित्येक उद्यानांमध्ये पाण्याची सोय नाही. पावसाळा हाच काय तो सहारा असतो. बाकी उर्वरित ऋतूंमध्ये ही उद्यानं अक्षरशः बेसहारा बनतात. ही गत दरवर्षीचीच उद्यान विभागाचं कमालीचं औदासीन आणि परिसीमा ओलांडलेली उदासीनता यासह अनेक कारणांमुळं उद्यानांची अवस्था चिंतनीय आणि चिंताजनक बनली आहे. सात रस्ता परिसरातील नानानानी पार्क आणि साखरपेठ परिसरात विणकर बागेची दशा ही मन सुन्न आणि खिन्न करणारी आहे. उद्यान विभागाच्या दुर्लक्षतेची साक्ष देणारी कित्येक झाडी अडवतील. नाजूक लतावेलींनी तर केव्हाच माना टाकले आहेत. गवताचं तर नामोनिशानच मिटण्याच्या मार्गावर आहे. बहरलेलं एखादं दुसरं झाड दिसेल, मात्र मरणाची वाट पाहत तग धरलेली झाडं कित्येक दिसतील. काही वृक्ष तर आत्महत्या करण्याच्या मानसिक स्थितीत आहेत. असं म्हटल्यास ती अतिशोक्ती ठरणार नाही. पाण्याची सुविधाच नसल्यामुळं झाडी झुडपांना ना इलाजानं गतप्राण होण्याची नामुष्की ओढावली आहे. उद्यान विभागात झोपेचं सोंग घेतल्यामुळं अधिकाऱ्यांना जाग करणं मुश्किलीचं नाही तर नामुमकिन आहे. उद्यानात आल्यानंतर ताजे तवानं वाटण्याऐवजी झाडांची केविलवाणी स्थिती पाहून दया येते, मन हेलावून जातं. दरम्यान पालिका आयुक्त आणि महापौरांनी शहरातील सर्व उद्यानांची पाहणी करावी अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे.